मित्रांनो श्री शिवाय नमस्तुब आपल्या नाशिकच्या कथेचा आज आहे दुसरा दिवस नाशिकच्या कथेमध्ये आज आपल्याला जायला थोडा उशीर झालेला होता आणि आता तुम्ही बघू शकता की पार्किंगमध्ये प्रचंड टू व्हीलर्स लागलेले आहे आणि आपल्याला सेकंड नंबरची लाईन भेटलेले आहे ला त्यामुळं काल जे आलेलं होतं त्याच्यापेक्षा आज जास्त पार्किंग आणि जास्त गर्दी आहे त्यानंतर आपण पुढे जात असतानाच आपल्याला कालपेक्षा जास्त प्रकारचे स्टॉल दिसले काल कुठल्याही प्रकारचे एवढे स्टॉल नव्हते मित्रांनो आज प्रचंड प्रमाणात इथे स्टॉल वाढलेले असून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या रुद्राक्ष मालांचे आपल्याला हवी असलेले पुस्तकांचे खाण्याचे खूप प्रकारचे स्टॉल तिथे लागलेले आहे आणि आजही मी तिथे गेलो असतो मित्रांनो आजही खूप गर्दी मला दिसली कालपेक्षा कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोक जास्त आहेत मित्रांनो सहा गेटमध्ये देखील एवढीच गर्दी होती आपण गेट नंबर दोन इथे पोचलो होतो कालपेक्षा प्रचंड प्रमाणात इथं गर्दी वाढलेली होती जवळजवळ साडेतीन लाख लोक आजच्या शिवमहापुरा नाशिकच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेला हजर होते आज नाशिकच्या शिवमहापुराण कथेमध्ये दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या बालपणीचं सगळ्यात आवडीचं आणि आज देखील आपण तितक्याच आनंदाने ऐकणारं भक्तिगीत सादर झालं ते म्हणजेच देहाची तिजोरी भक्ती चाच ठेवा उघड देवा आता उघड देवा ते गाणं मी प्ले नाही करू शकत कॉपीराइट किंवा स्ट्राईक येऊ शकते आपल्या चॅनलवर त्यामुळे मी ते गाणं प्ले नाही केलेलं तुम्ही बघू शकतात लोक किती आनंद घेतात या कथेमध्ये मला देखील हे गाणंद ऐकून पहिले धक्काच बसला आणि मी पूर्णपणे या गाण्यामध्ये रमून गेलो कथेच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची देणगी द्यायची असल्यास तिथे त्यांनी विठ्ठलेश सेवा समितीचा पंडाल उभारलेला आहे त्याच ठिकाणी आपण देणगी देऊ शकतात इतर कोणालाही त्यांनी देणगी द्यायला मनाई केलेली आहे आणि त्यांचे काही स्वयंसेवक फिरत असतात त्यांनाच देणगी द्यायची आहे बाकी कोणालाही द्यायची नाही आपल्याला द्यायची असल्यास आपण त्या पंडालमध्ये जाऊन देऊ शकता आणि पूर्ण कथा ऐकून आपण सगळे घरी जात असताना अशा प्रकारचा देखावा त्या ठिकाणी होता काल खूप गर्दी झाली होती त्यामुळे लोक आज चार वाजता साडेचार वाजताच घरी निघून जात होते आम्ही पूर्ण कथेला थांबलो आणि पाच वाजता निघालो परंतु पार्किंगच्या इथं यावेळेस आम्हाला वेगळा अनुभव आला काल आम्हाला गाडी काढून लगेच जायला भेटले परंतु आज आम्ही कमीत कमी अर्धा तास पार्किंगमध्ये उभं होतो ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर आणलेल्या होत्या त्यांना अर्धा तास पार्किंगमध्ये उभं केलं होतं आणि लोक जात असताना शेवटी लोकांना कंटाळा आला ते थोडेसे तिथे स्वयंसेवकांशी त्यांनी से समजूत घातली बोलले आणि एक साईडची बाजू उघडी करून नंतर टू व्हीलरला जायला जागा दिली परंतु प्रचंड ट्रॅफिक झालं होतं मी नाशिकच्या पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती ती हाताळली